राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत सरकारचा निषेध नोंदवलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीमध्ये 100% बंद करून कार्यकर्त्यांनी मुंडन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केलाय.